काही दिवसांपूर्वी एफ आर पीचे तीन टप्पे करण्याची मागणी लावून धरणाऱ्या साखर कारखानदारांमध्ये आता एक रकमी एफ आर पी देण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं चित्र आहे कागलच्या शाहू साखर कारखान्यानं एक रकमी एफ आर पी देण्याची सर्वात पहिली घोषणा केली त्यानंतर आता इतर साखर कारखानेही एक रकमी एफ आर पी देण्यास तयार झालेत यावर्षी बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत असल्यानं बँकांकडून अधिक उचल मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे एक रकमी एफआरपी देताना फारशा अडचणी भेडसावणार नाहीत त्यातच काही साखर कारखान्यांच्या निवडणुका आगामी काळात जाहीर होणार आहेत निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी सभासदांना खुश करण्यासाठी ही स्पर्धा सुरू असल्याची चर्चा आहे केंद्रीय कृषी मूल्य आयोग आणि नीती आयोगानं उसाच्या एफआरपीचं धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाकडून मत मागवलं त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं एफआरपीचे तीन टप्पे करण्याची शिफारस नीती आयोगाकडे केल्याच्या आरोपावरून वातावरण चांगलंच तापलंय त्यातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत एफआरपीचे तुकडे पाडण्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली तर रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारनं तीन तुकडे पाडण्याची शिफारस केल्याबद्दल जाब विचारला त्यातच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एफआरपीच्या धोरणात बदल होणार नाही असं पत्रच सदाभाऊ खोत यांना दिलं एवढं सगळं महाभारत सुरू असतानाही साखर कारखानदारांनी सुरुवातीला चक्कार शब्दही काढला नव्हता मात्र अचानक अंतर्गत घडामोडी घडल्या आणि कागलच्या शाहू कारखान्याचे अध्यक्ष सिंह घाडगे यांनी एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा करून दराची कोंडी फोडली त्यामुळं इतर साखर कारखानदारांवर शेतकऱ्यांचा दबाव वाढला त्यानंतर मात्र एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा करण्याची कारखानदारांमध्ये स्पर्धा लागल्याचं चित्र आहे शुगर केन अॅक्टनुसार ऊस तोडणीपासून चौदा दिवसात एफआरपीची संपूर्ण रक्कम बंधनकारक आहे केंद्र सरकारकडून एफआरपीचे टप्पे पाडण्यास मान्यता मिळण्याची शक्यता नाही महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे एक रकमी एफआरपीचा कायदा मोडल्यास या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची केंद्र सरकारला आयती संधी मिळेल काही साखर कारखाने एक आर एफआरपी देण्यास सक्षम आहेत मात्र ज्या साखर कारखान्यांची आर्थिक गाडी रुळावरून घसरलेली आहे त्यांना मात्र एक रकमी एफ आर पी देताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे भाजपाशी संबंधित शाहू साखर कारखान्यानं घोषणा केल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीवर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता आहे यावर्षी बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळत असल्यामुळं बँकांकडून पहिल्या उचलीसाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होऊ शकते शिवाय आगामी काळात काही साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागू नये हेही एकरकमी एफआरपीचं एफ आर पीचं महत्वाचं कारण असल्याची चर्चा रंगली आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर